भांडुप एस वॉर्डच्या हद्दीत आता फक्त चारच तास अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली देखील भांडुपच्या विविध भागामध्ये गर्दी होत होती आणि आजपासून आता 30 तारखेपर्यंत निर्बंध लागू असणार आहेत. भांडुप एस वॉर्डच्या हद्दीत रोज सरासरी 400 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत आहेत आणि त्यामुळे सहाय्यक आयुक्तांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. भांडुपमधल्या रहिवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. आता इथून पुढे फक्त 4 तास अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं उघडी राहणार आहेत, त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक जण भांडुपच्या विविध भागामध्ये फिरतात, गर्दी करतात आणि त्यामुळे हा महत्वाचा निर्णय लागू झालाय. 30 तारखेपर्यंत हा निर्बंध लागू असणार आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे राज्यांना 6,177 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्याचा निर्णय केंद्रानं घेतलाय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राला 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवणार आहे, मात्र 20 एप्रिल नंतर ऑक्सिजन पुरवठा होईल. केंद्राचा निर्णय जाहीर करतानाच गोयल यांनी राज्यांच्या जबाबदारीवर बोट ठेवलं. राज्य सरकारांनी ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी, मागणी व्यवस्थापन हे पुरवठा व्यवस्थापन इतकंच महत्वाचं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणं ही राज्यांची जबाबदारी आहे, राज्यांनी ही जबाबदारी पूर्णपणे निभावली पाहिजे असंही गोयल यांनी म्हटलंय. सध्या देशातील ऑक्सिजनबाबतची स्थिती पाहता केंद्रानं मोठा निर्णय घेतलाय. 9 सेक्टर वगळता 22 एप्रिलपासून सर्व उद्योगांना ऑक्सिजन सप्लाय बंद करणार आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी याबाबत पत्र लिहून सप्लाय थांबवण्याची मागणी केलेली. अत्यावश्यक असेल त्याच औद्योगिक कारखान्यांना ऑक्सिजन सप्लाय करावा अशी मागणी त्यांनी केली होती. राज्याला ऑक्सिजनचा तुटवडा असताना आता टाटा स्टील राज्याच्या मदतीला धावून आली आहे. सुमारे 100 टन ऑक्सिजन टाटा स्टील राज्याला पुरवणार आहे. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली. देशात रोज अनेक राज्यांना 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्ही देखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू असा विश्वास टाटा स्टीलनं व्यक्त केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत या माहितीला दुजोरा दिलाय. रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची योजना आखण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचं ट्विट रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी केलंय. रेमडेसिवीरचं उत्पादन 15 दिवसात दुप्पट म्हणजेच दररोज 3 लाखांपर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे. सध्या हे उत्पादन 1.5 लाख इतकं तयार होतंय. देशात 92 दिवसात 12 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू केलंय. आतापर्यंत 12 कोटी नागरिकांचं लसीकरण झालंय. अमेरिकेनं 97 दिवसात हा टप्पा गाठला तर चीनला यासाठी 108 दिवस लागले. भारतानं मात्र कमी दिवसात जास्तीत जास्त लसीकरण केलंय. आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मुंबईत पुन्हा एकदा लस टंचाई जाणवते. मुंबईतले लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येत असली तरीही पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे लसीकरणाचा वेग कमी होतोय. रविवारी तब्बल 35 खासगी केंद्रांनी लस साठ्याअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवली, त्यामुळे दिवसभरात केवळ निम्म्या संख्येनं म्हणजेच 27,189 नागरिकांचंच लसीकरण होऊ शकलं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.